मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात, मुंबई वगळता राज्यातील 82 उमेदवारांची राज ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यात बैठक। उद्या दिल्लीत काँग्रेस वर्किंग कमिटीची महत्वपूर्ण बैठक, बैठकीला काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित। विनोद तावडे आणि अमित शहांची राज्यातल्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात तावडे आणि शहांमध्ये चर्चा। विनोद तावडेंची उत्तर प्रदेश आणि बिहारच्या राज्याच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती, महाराष्ट्र आणि गोव्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी अरुण सिंग यांच्यावर। दिल्लीत अमित शहांसोबतच्या बैठकीत एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ठरणार, अजितदादांची माहिती। नव्या सरकारचा शपथविधी येत्या शनिवारी किंवा रविवारी होणार, अजित पवारांची माहिती। 2 ते 4 दिवसात शपथविधी होईल, छगन भुजबळांची माहिती। तर भाजपचे मंत्री जास्त असतील हे स्वाभाविक, भुजबळांचं वक्तव्य। ओबीसींच्या हक्कांसाठी फडणवीसांनी काम केलं त्यामुळेच फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे, छगन भुजबळांचा आरोप। मुख्यमंत्रीपदाबाबत मोदी शहा जो निर्णय घेतील तो मान्य असेल, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। शिवसेना नाव लावणाऱ्यांनी मोदी शहांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले त्यामुळे शिंदेंनी यापुढे बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, संजय राऊतांचा हल्ला बोल। दिल्लीतून दबाव असल्यामुळे शिंदेंनी माघार घेतली असावी, नाना पटोलेंचा दावा। वैयक्तिक महत्वाकांक्षेपेक्षा युतीधर्माचं पालन करत एकनाथ शिंदेंनी एक प्रगल्भ उदाहरण समोर ठेवलं, याचा अभिमान वाटतो, खासदार श्रीकांत शिंदेंची पोस्ट। 2.5 वर्षांपूर्वी सत्तेचा मोह किती होता हे राज्यानं पाहिलं, श्रीकांत शिंदेंच्या भावनिक पोस्टवर राऊतांचा टोला। स्वबळावर लढावं असं काही कार्यकर्त्यांना वाटू शकतं, मात्र आम्ही मवियापासून दूर जाणार नाही, स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, बॅनरवर फडणवीसांचा महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असा उल्लेख। देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर 20 फुटाचे कटआउट्स, कटआउट्सवर महाविजयाचे शिल्पकार असा उल्लेख। अब्दुल सत्तारांना औरंगाबाद खंडपीठाचा दणका, आचारसंहितेपूर्वी घाईनं मंजूर करून घेतलेल्या भराडी निम्न मध्यम प्रकल्पास न्यायालयाची स्थगिती। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी, यूपीएससीनं दाखल केलेल्या FIR नंतर पूजा खेडकर यांची अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव। महात्मा फुलेंचा 134वा स्मृतिदिन, नाशिकमध्ये छगन भुजबळांकडून महात्मा फुलेंना अभिवादन। सांगोल्यातील पराभवानंतर शहाजीबापूंचा पहिल्यांदाच कार्यकर्त्यांसोबत संवाद, खचून जायला मी काय, भिंत किंवा पूल आहे का, शहाजीबापू पाटलांची टोलेबाजी। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।